पालक वरण करण्यासाठी मी पालक धुवून घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे. एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेले आहे, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि लाल तिखट, मीठ आणि हळद घेतली. इथे मोहरी आणि जिरं पण घेतलेला आहे. आणि आता आपण एका कुकरमध्ये डाळ टाकणार आहोत. डाळ धुवून घेतलेली आहे मी, ते याच्यामध्ये टाकणार आहे. कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे. आता आपण याच्यामध्ये भाजी टाकू पालकची. पालकचं वरण हे खूप छान लागते, एकदा तुम्ही नक्की करून बघा. आणि आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे, थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर लाल तिखट, हळद आणि मीठ टाकायले. मी आता याच्या कुकरला झाकण लावून शिजायला ठेवणार आहे. 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बघा, डाळ आणि पालकची भाजी शिजलेली आहे. याला आता बारीक करून घेऊ, घाटून घेऊ याला मस्त. हे बघा, अशी बारीक करून घेतलेली आहे, घाटून घेतलेली आहे मी. कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकते. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरा आणि मोहरी टाकायला लागले. जिरा आणि मोहरी कडल्यानंतर त्याच्यात लसूण टाकणार आहे. त्याला चिरून घ्यायचं आहे. चिरून घेतल्यानंतर थोडंसं कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायला लागले. मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालते मी आणि चांगले मिक्स करून घ्यायला लागले. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता डाळ आणि पालकचं आपण मिश्रण केलेलं आहे, ते बारीक केलेलं आहे, ते टाकणार आहे मी इथे. तुम्हाला जर वरण घट्ट पाहिजे असेल तर घट्ट करू शकता किंवा पातळ पाहिजे असेल तर पातळही ठेवू शकता. मी थोडं याच्यामध्ये पाणी टाकत आहे. यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं. आता चांगली उकळी येईपर्यंत आपण याला झाकून ठेवणार आहोत. बघा, मस्त अशी उकळी आलेली आहे. हिवाळा चालू झालेला आहे, जास्त प्रमाणात पालेभाज्या येतात या हिवाळ्यामध्ये. तर आपल्याला हिवाळ्या पालेभाज्यांचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. याच बघा कशी मस्त दिसते. तुम्हाला